कागलजवळच्या दूधगंगा नदीपात्रा शेजारी प्रचंड कचरा साठलाय काही बेजबाबदार लोकांकडूनच नदी शेजारी कचरा टाकला जातोय त्यामुळं नदीपात्राच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचं साम्राज्य आहे त्यातून दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे ज्या नदीच्या पाण्यावर आपण जगतो ती नदी स्वच्छ ठेवावी एवढी साधी भावना सुद्धा लोकांना कळत नसेल तर अवघड आहे कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी दूधगंगा नदी पूर्वेला वाहत जात कृष्णेला मिळते पुणे बेंगलोर महामार्गावर कागलजवळ या नदीवर मोठा पूल बांधण्यात आलाय दूधगंगा नदीकाठावर कागल आणि कोगनोळी ही दोन मोठी गावं आहेत या गावातील का संवेदन काही संवेदनशून्य लोकांमुळे दूधगंगा नदीचं प्रदूषण वाढतंय काही नागरिक कसलाही विचार न करता नदीच्या किनारीच कचरा आणून टाकतात त्यामुळे दूधगंगा नदी किनारा म्हणजे कचरा डेपो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कागल शहराकडील बाजूला काही हॉटेल चिकन शॉप आणि कपड्यांची शिलाई करणाऱ्या लोकांनी कचरा टाकलाय तर नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरही गेली काही वर्ष कचरा टाकला जातोय त्यामुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरलीय शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानं पडणारा कचरा दिवसेंदिवस वाढतोय पावसाळ्यात हा कचरा कुजतो आणि नदीचं प्रदूषण वाढतं ज्या नदीवर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून आहे तीच नदी दूषित करण्याचं पातक काही बेजबाबदार लोकांवर आहे वास्तविक कचरा टाकणाऱ्या आणि प्रदूषण वाढवणाऱ्या अशा महाभागांवर अन्य ग्रामस्थांनीच वचक ठेवणं आवश्यक आहे